अकोला जिल्ह्यात कोविडच्या संसर्गाची झपाट्याने जी वाढ होती आहे, मागच्या 4-7-8 दिवसामध्ये संख्या जी मोठ्या प्रमाणात वाढली, त्याच्या अनुषंगाने आम्ही परवाच्या दिवशीच सगळ्या ऑर्डर्स काढलेल्या होत्या, त्याची अंमलबजावणी सुरू केलेली होती. परंतु मधल्या काळात त्याचा फारसा उपयोग आणखीही शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये होत असताना दिसून येत नाही. त्यामुळे आता लॉकडाऊनच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल चालू असली तरी पण लॉकडाऊन न करता पुन्हा एकदा लोकांना एक शेवटची संधी द्यावी या अनुषंगाने आम्ही आतापर्यंतच्या केलेल्या रिस्ट्रिक्शनमध्ये आणखी वाढ करण्याच्या विचारात आहोत. त्या संदर्भातल्या रितसर आदेश आम्ही लवकरच निर्गमित करीत आहोत. त्यामध्ये होम क्वारंटाईन असलेल्या सर्व लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करता येईल का, त्याच्या संदर्भामध्ये किंवा ज्यांच्याकडे अजिबात राहण्यासाठी खोली नाही किंवा स्वतंत्र लॅटरिन बाथरूम नाही अशा लोकांना आपल्याला त्यांची तरी कमीत कमी क्वारंटाईन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आपल्याला करण्याच्या विषयीची कारवाई याच्या येत्या 2 दिवसात आम्हाला आम्ही सुरुवात करण्याच्या विचारात आहोत. या व्यतिरिक्त विवाहाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत ज्या सूचना होत्या त्यामध्ये विवाहाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणताही विवाह कोणताही लग्न समारंभ होणार नाही याच्या बाबतीमधले सुद्धा आदेश आम्ही निर्गमित करीत आहोत. आणि विवाहामध्ये 50 पेक्षा जास्त लोक आढळून आले तर त्या मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकांना किंवा त्यांच्या संचालकांना जबाबदार धरण्यात येऊन त्या ठिकाणी CCTV चा रेकॉर्डिंग आणि 50 वरची लोक याचा हे करून दंडाची कारवाई करण्याच्या विषयीच्या सुद्धा सूचना आता आम्ही दिलेल्या आहेत. जेवढे काही हॉटस्पॉट आपण शहरामध्ये आयडेंटिफाय केले होते साधारणतः आम्ही 29 हॉटस्पॉट आम्ही शहरामधले काढलेले आहेत, ज्या ठिकाणी 6-5 पेशंटच्या वरती पॉझिटिव्ह पेशंटची ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. त्या ठिकाणी जाऊन घरोघरी त्यांच्या आसपासच्या सगळ्या परिसरामधले कमीत कमी 100 ते 150 लोकांचे सॅम्पल कलेक्ट करून घेऊन त्या लोकांचे टेस्टिंग करून घेणे ह्याही बाबतीमध्ये आम्ही हॉटस्पॉटचं आयडेंटिफिकेशन करून त्याच्या पथकाच्या माध्यमातून त्याचं टेस्टिंगची कारवाई ही सुरू केलेली आहे. मार्केट ज्या प्लेसेस आहेत आपल्याकडच्या जे काही जिथे फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्या ठिकाणी स्पॉटवरतीच आम्ही तिथे टेस्टिंगची व्यवस्था आम्ही करत आहोत, जेणेकरून त्याच ठिकाणी आपल्याला त्यांच्या टेस्टही करता येतील आणि त्या ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी पोलीस रेव्हेन्यू आणि महानगरपालिकेच्या पथकांच्या मार्फत साधारणतः आम्ही 10 ते 12 पथकांच्या माध्यमातून शहरामधलं सर्व ठिकाणी त्याची तपासणी आणि टेस्टिंग रॅपिड करू देत किंवा मग RT-PCR टेस्ट आम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकातच जाऊन तिथे खुर्ची टाकून त्यांचं करण्याचं आम्ही प्लॅनिंग करत आहोत. या व्यतिरिक्त ज्या काही आपल्या ऑटोरिक्षा आणि कालीपिली ज्या चालणाऱ्या वाहन आहेत त्याच्यामधून जी मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्याही ठिकाणी त्याच्यावरती RTO आणि ट्रॅफिक पोलीस यांच्या माध्यमातून 2 ऑटोमध्ये 2 लोक आणि मोठ्या गाडीमध्ये 4 लोकांच्यावरती लोक राहणार नाही त्याचेही मॉनिटरिंग करण्याविषयीचे आदेश आम्ही लवकरच निर्गमित करीत आहोत. रेस्टॉरंट्स आणि बाकीच्या सर्व ठिकाणची जी गर्दी आहे ती गर्दी कमी करण्यासाठी कायम अनाउन्समेंट करणे आणि लोकांना गर्दीपासून कमी टाळण्याच्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करण्याची गरज आहे त्या सगळ्या उपाययोजना करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. या व्यतिरिक्त एक आणखी एक स्टेप आम्ही घेण्याच्या विचारात आहोत, जी म्हणजे येत्या रविवारी संपूर्ण लॉकडाऊन, येत्या रविवारी आपल्याकडे संचारबंदी पण आपण लागू ठेवू आणि 24 तास म्हणजे एक शनिवारच्या रात्रीपासून ते सोमवारच्या सकाळपर्यंत असा एक 24 तासाचा कम्प्लीट लॉकडाऊन ठेवण्याचा सुद्धा आम्ही विचार करीत आहोत. ही एक आपली पहिली एक छोटीशी स्टेप आहे जेणेकरून लोकांना याची एक संधी उपलब्ध करून देणे, लोकांना एकदा त्याचं आवाहन करणे की आता जर का आपण या ठिकाणी थांबलो नाही आणि आपण घरात थांबलो नाही तर भविष्यामध्ये आपल्याला मोठ्या लॉकडाऊनला सुद्धा सामोरं जावं लागेल. माझी या निमित्तानं आपल्या शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा नम्र आवाहन आहे की आपण मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये. पुढचे दिवस अत्यंत धोक्याचे आहेत. पुढचे 15 दिवस जर का आपण आपल्यावरती नियंत्रण घालू शकलो तर मला वाटते की आपण पुन्हा एकदा आपल्या पूर्वपदावरती येण्याची आपली आपण येऊ शकू असा मला विश्वास वाटतो.